नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्रो मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्र, आज ॲग्रो मराठीतर्फे व आल्यातील आंतरमशागत कशा स्वरूपात केली गेली पाहिजे तर या अनुषंगाने आज आपण लाईव्ह आल्याच्या प्लॉटवरती ही चर्चा करतो आहे. विशेष करून मित्र, गेल्या एक महिन्यापासून जवळपास या पिकाची वल किंवा या पिकाचा वलावा कुठेही हटलेला नाही. अधूनमधून जसा पाऊस होत राहिला तर त्याची वल कायम राहिल्यामुळं या पिकावर थोडीशी पिवळकी या ठिकाणी आता इथे ज्यादा प्रमाणात काही दिसत नाही, पण बऱ्याचशा प्लॉटवरती ती पिवळकी आलेली आहे. आणि बऱ्याचशा भावंदाने अशा पद्धतीने ही कमेंट्स केलेल्या होत्या किंवा आलं पिवळं पडलं आहे काळं, म्हणजे काळोखीवर येण्यासाठी नेमका उपाय काय असला पाहिजे. तर मित्रांनो, प्रामुख्याने आज त्याच गोष्टीवरती आपण चर्चा करतोय की आल्यातील आंतरमशागत, तर मग आलं जर आता पिवळं पडलं आहे तर बरीचशी मंडळी त्याला खतांच्या माध्यमातून किंवा अन्य काही गोष्टींच्या माध्यमातून किंवा हे हिरवं होईल अशा अनुषंगाने प्रयत्न करतात. पण मित्रांनो, मूळतः कारण असं आहे की जसा पाऊस लागून राहिला आहे आपण मध्यंतरी पाणी दिलेलं होतं आणि विशेष करून बहुतांश आल्याची लागवड ही बेडवरती केली जाते. आणि हा जो बेड असतो हा 4 फुटी बेड असतो आणि मोठ्या प्रमाणात हा बेड वलिताखाली असतो. आता हा बेड जेव्हा वलिताखाली येतो त्यावेळेस अधूनमधून जसं आता महिन्यापासून पाऊस होऊ राहिला तर ती वल हटकायला तयार नाही. आणि म्हणूनसाठी या पिकावरती जी पिवळकी आली आहे तर त्यासाठी आपल्याला मित्र काय करायचं आहे, सर्वप्रथम आल्याच्या प्लॉटमध्ये जाऊन व आल्याला त्या बेडवरती उकरायचं आहे. उकरल्यानंतर साधारण जी आल्याची पांढरी मुळी आहे ती किती लांबलेली आहे तर पहिलं ते बघून घ्यायचं आहे. ते बघून घेतल्यानंतर जे कल्टिवेटर असतं भलं बैलाचं असेल किंवा अन्य कोणी कोणाकोणाकडे आता छोटे छोटे ट्रॅक्टर पण असतील, पण ज्यावेळेस तुम्ही त्या कल्टिवेटरच्या काकऱ्या त्यामध्ये मारणार आहात तर पांढरी मुळं तुटणार नाही याची पहिली दक्षता तुम्हाला घ्यायची. आणि तोच प्रकार या ठिकाणी करण्यात आलेला आहे. विशेष करून काल आलं उकरून बघितल्यानंतर बघा त्याची मुळं किती लांब आलेली आहेत आणि जिथपर्यंत त्याची मुळं आलेली आहेत त्याच्या आतमध्येच इथं कल्टिवेटर मारून घेण्यात आलेलं आहे. आणि विशेष करून हे कल्टिवेटर मारून आता जवळपास हा 3रा दिवस आहे. आणि या 3 दिवसाच्या ऑब्झर्वेशनमध्ये एक गोष्ट ॲग्रो मराठीच्या निदर्शनात एवढी निश्चित आली आहे की ज्या दिवसापासून याला कल्टिवेटर मारण्यात आलं आहे, ज्या दिवसापासून बघ जे काही बेड होता, जी काही थोड्याफार प्रमाणातली नाली होती, तर त्या कल्टिवेटरने पूर्णपणे ज्यावेळेस त्याची चाळणी करण्यात आली तर चांगल्यापैकी हिरवळ म्हणजे चांगल्यापैकी पिवळकी गेलेली आहे आणि हिरवळ या ठिकाणी हे आलं दिसायला लागलं आहे. बघा तुम्हाला लाईव्ह दिसत असेल. तर मित्रांनो, ज्यावेळेस मी कुठल्याही पिकाला वल ज्यादा होते त्यावेळेस निश्चितपणे त्याच्यावरती पिवळकी धावते. तर आता आपण या ठिकाणी परवा दिवशी म्हणजे 3 दिवस आज पूर्ण झालेत तर व्यवस्थित बैलाच्या साह्याने या कल्टिवेटरद्वारे काकऱ्या मारून घेतल्या. आणि हे काकऱ्या मारताना याच्यात एकरी साधारणपणे 2 गोण्या लिंबोळी पेंड, एकरी 4 गोण्या लिंबोळी पेंड आणि 12-32-16 जवळपास 3 गोण्या या ठिकाणी वापरण्यात आलेलं आहे. आता याची वल हडकल्यानंतर जी पिवळकी जे मरीचं प्रमाण, तर याला कॉपर ऑक्सिक्लोराईड कशा पद्धतीने सोडण्यात येणार आहे ते पण लाईव्ह मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि दुसरी एक गोष्ट मित्रांनो, ज्यावेळेस आपण हे आल्याचं पीक करतो त्यावेळेस आपण याला शेणखत चांगल्या प्रमाणात देतो, पण आज जेव्हा सकाळी म्हणजे हा व्हिडिओ बनवायच्या आधीच ज्यावेळेस 2-3 ठोंब आल्याचे या कार्यक्रमामध्ये म्हणजे काकऱ्या मारताना उपटले होते, तर जेव्हा मी प्लांट करायला परतही गेलो त्यांच्यावरती मग तिथं खून केली, पण ज्यावेळेस उकरीत होतं तर छोटीशी मला हुमणी म्हणजे आळी त्या ठिकाणी खाली दिसली, तर त्याही माध्यमात उद्या किंवा परवाला क्लोरोपायरीफॉस सायपरमेथ्रिन तर आपण एकरी साधारणपणे 1 लिटर या आल्याला सोडणार आहोत. तर बहुतांश भावबंधांनी आल्याच्या पिकामध्ये जाऊन पहिलं तर वल हटकायला पाहिजे, आपली पिवळकी गेली पाहिजे, आलं हिरवं झालं पाहिजे, तर पहिला प्रोजेक्ट हा करा की व्यवस्थितपणे उकरा, जिथपर्यंत तुम्हाला पांढरी मुळं सापडतात त्याचं मोजमाप करा आणि त्या हिशोबाने त्या कल्टिवेटरच्या काकऱ्या ॲडजस्ट करून जर कल्टिवेटर मारला तर निश्चितपणे त्याचा पिकावरती चांगला परिणाम होईल. आणि दुसरी एक गोष्ट की
10-5 ठिकाणी अशा स्वरूपात आलं बा जिथं आपण लावलेलं आहे त्याच्या शेजारी उकरून बघा, जर यादा कदाचित हुमणी वगैरे कुठली आळी सापडलीच तर क्लोरोपायरीफॉस सायपरमेथ्रिन 1 लिटर सोडा. तर मित्रांनो, जर हा आले अंतर्मशागत हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बहुतांश भावंदापर्यंत पाठवा. आल्याच्या माध्यमातले जे लाईव्ह अपडेट्स आहेत, ज्या ज्या गोष्टी या ठिकाणी केल्या जात आहेत त्या त्या ठिकाणी त्या त्या गोष्टी मी तुमच्यासाठी वेळोवेळी लॉन्च करतो आणि करत राहणार. विशेष करून मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही या कल्टिवेटरने काकऱ्या माराल तर साधारणपणे आता या आल्याचं वय जवळजवळ 2.5 ते 2.5 महिने पूर्ण झालेलं आहे, पण याची वल हटकत नव्हती म्हणून थोडंसं लवकर बा कल्टिवेटर मारण्यात आलेलं आहे. पण आणखीन 15 ते 20 दिवसानंतर याची आता मटेरियल तर काय आपण टाकणार नाही, पण ब्लँकली की त्याची खांदणी करून घेणार आहोत. खांदणी करून घेणार आहोत म्हणजे लांब दांड्याच्या रिझरनी त्याला माती लावून घेणार आहोत, आणि जर जमलंच तर माणसाने पण आपण ते माती लावण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, आता रासायनिक गोष्टीवरती किंवा रासायनिक फर्टिलायझरवरती डोकं चालून बा आलं हिरवं करण्यासाठी आपण जो प्रयत्न करणार आहे तर त्याचा शाश्वत प्रयोग या ठिकाणी बा अशा पद्धतीने जर केला तर निश्चितपणे चांगल्यात चांगली काळोखी या आल्याला येणार आहे. कारण आज जी पिवळखी आहे ती केवळ त्या आल्याला मिळणाऱ्या वलाव्यामुळं आहे, आणि तो वलावा हटत नसल्यामुळं आल्यावरची पिवळखी जायला तयार नाही. आणि म्हणूनसाठी बा आता सप्टेंबर ऑक्टोबर तर कॉपर ऑक्सिक्लोराईड सोडायलाही विसरू नका. जर आळी सापडली तर क्लोरोपायरीफॉस सायपरमेथ्रिन सोडायला विसरू नका. आणि जर अशा पद्धतीने अंतर्मशागत करणार असाल तर त्याच्यात ब चांगल्या पद्धतीने ते मटेरियल ती लिंबोळी पेंट मिक्सर होते तर त्या हिशोबाने टाकून जरी मारलं तरी काय अडचण येणार नाही आणि त्याचा निश्चितपणे पिकाला फायदा झाल्याशिवाय राहणार. तर मित्रांनो, परत एकदा हा अंतर्मशागतीचा आल्याच्या माध्यमातला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बहुतांश भावांना